नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून आताच एक सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे। महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या गटनेतेपदाचा या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे आणि त्याचबरोबर आता थेट त्यांनी याच राजीनाम्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठं विधान केलेलं आहे। तर हे नेमकं काय म्हटले चंद्रशेखर बावनकुळे यांनी का राजीनामा दिला आहे बाळासाहेब थोरात यांनी आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही असेच आमचे नवनवीन व्हिडिओ कायमस्वरूपी बघू शकाल। तर नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे। आमदार सत्यजित तांबे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करून दाखवली होती, तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळाचे गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे। बरोबर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोप्याला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय। तर नेमकं काय वक्तव्य केलं बघूया मित्रांनो। सर्वांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजित तांबे त्याचबरोबर थोरातांनाही थेट ऑफरच दिली आहे। सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये येण्याबद्दल कोणताही प्रस्ताव दिला नाही असं स्पष्टीकरण देखील थोरात यांनी दिलंय। तर काय म्हणाले बाळासाहेब थोरात या ठिकाणी बघूया। तर भाजप हा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे राजकीय पक्ष वाढवणं हे आमचं काम आहे। बाळासाहेब थोरात असो किंवा अन्य कुणीही त्याला भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असेल तर त्यांचा मान सन्मान आम्ही ठेवू असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत। त्यावेळी त्यांनी उलटा शिक्का देखील फिरवला। तर बाळासाहेब थोरात या रक्तात काँग्रेस आहे, त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार नाही असं मला वाटतं असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे। तर काँग्रेसचे प्रदेश काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम त्यांनी केलं आहे, त्यामुळे काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे। बाळासाहेब थोरात यांच्या उंचीचा नेता जर माझ्यावर नाराज झाला असता तर मी नक्की त्यांच्यावर काही ना काही विचार केला असता असंही चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी म्हणालेले आहे। तर बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीला पाठवलेले साधे पत्र आहे की राजीनामा आहे हे अद्याप माहीत नाही असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं होतं, त्यामुळे चर्चेला आता उधाण आलंय। त्याचबरोबर नाना पटोले यांनी राजीनाम्याच्या पत्राबद्दल माहिती नसल्याचं सांगितलंय। तर थोरातांनी राजीनामा देणं हे दुर्दैवी आहे, मी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करेल असं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल काय वाटतंय? बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि एकदम सुशिक्षित आणि चांगले कर्तृत्ववान नेत्यांनी जर काँग्रेसमधून राजीनामा देण्याची ही वेळ तुम्हाला योग्य वाटते की अयोग्य वाटते? या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस सोडावं की नाही सोडावं, सोडावं तर कोणत्या पक्षात प्रवेश करावा असं तुम्हाला वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील। तर चला भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तूर्तास धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।